भारताच्या यंग ब्रिगेडला तिरंगी टी ट्वेंटी मालिकेत सलामीच्या लढतीत यजमान श्रीलंकेचं आव्हान मोडीत काढावं लागणार आहे. सिनियर क्रिकेटपटूंच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या युवा टीमकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 1998 नंतर पुन्हा एकदा निधास तिरंगी मालिकेचं आयोजन केलं जात आहे. पूर्वी 50 षटकांची ही मालिका खेळवली जायची, आता 20 षटकांची ही मालिका असेल. भारताची सलामीची लढत श्रीलंकेशी होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीकडे आता क्रिकेटप्रेमींचं लक्ष असेल. महेंद्रसिंग धोनी आणि विराटसह 6 सिनियर क्रिकेटपटूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे भारताच्या या युवा क्रिकेटपटूंना सिनियर्सच्या अनुपस्थितीत आपल्या खेळानं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेण्याची नामी संधी आहे. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षकाची जबाबदारी युवा ऋषभ पंतवर असेल. त्याचबरोबर मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदरसारख्या क्रिकेटपटूंकडूनही मोठ्या अपेक्षा असतील. जयदेव उनाडकतसह मुंबईकर शार्दुल ठाकूरवर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत आणि मायदेशातही भारतानं नजीकच्या सामन्यांमध्ये धूळ चारली आहे, त्यामुळे या सामन्यातही भारताचंच पारडं जड असणार आहे. दिनेश चांदिमलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लंकन टीमला भारताचं आव्हान मोडीत काढावं लागणार आहे. आता भारतीय संघ या तिरंगी मालिकेत विजय सलामी देणार की लंकन टीम रोहित शर्माच्या टीमला रोखणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.